नाही, एकंदरच आपल्याला माहिती आहे की आम्ही गेले 2 वर्ष, मग कोविडच्या काळात असेल, कोविडच्या नंतर देखील असेल, प्रत्येक बुधवारी आम्ही मुंबईच्या वेगळ्यावेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांचा रिव्ह्यू घेत असतो. सगळ्या यंत्रणा, मग त्याच्यात मुंबई महानगरपालिका आहे, PWD असेल, MMRDA, MSRDC, या सर्व यंत्रणा एकत्र काम करत असतात मुंबईत, आणि सगळ्याच प्लॅनिंग एजन्सीज हल्ली एकत्र काम करून आपण वेगळ्यावेगळ्या प्रोजेक्ट्सना गती देत आहोत. हे सगळं होत असताना आपल्याला हे पण माहिती आहे की गेले 3-4 महिने प्री मॉन्सून वर्क्स जे आहेत त्याच्यावर आपण फोकस करत आहोत. एक मोठा भाग ह्या प्री मॉन्सून वर्क्सचा हाच असतो की इन्फ्रास्ट्रक्चर वर्क सगळी जी आहेत ती 31 मेपर्यंत किंवा 5 जूनपर्यंत ही क्लोज व्हावी. आता ह्याच्यात मेच्या शेवटच्या महिन्यामध्ये आम्ही सतत आढावा जास्ती घेत असतो, पण त्याच्या आधी देखील मागच्या महिन्यात मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी सर्व एजन्सीजबरोबर बैठक घेतलेली, ह्या महिन्यात देखील घेतली, आणि आता मी घेत आहे की सगळ्या ज्या एजन्सीज आहेत, ज्यांचे ज्यांचे मेट्रोची कामं असतील, अंडरग्राऊंड मेट्रो असतील, ओव्हरहेड मेट्रो असतील, BMC चे असतील किंवा MSRDC, MMRDA फ्लायओव्हरची कामं असतील, कोस्टल रोड साऊथ बाउंड, नॉर्थ बाउंड, वर्ली शिवडी कनेक्टर आहे, MTHL आहे, GMLRची कामं आहेत, ही सगळी कामं जी आहेत मुंबईत खूप मोठ्या संख्येत कामं सुरू आहेत इन्फ्रास्ट्रक्चरची. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की हाऊसिंग सोसायटीज असतील, बिल्डिंग्स असतील, ह्यांची डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट चालू आहे. आता हे सगळं होत असताना मुंबईत काही अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. फ्लडिंग स्पॉट्स जे उपस्थित झालेले मागच्या वर्षी, त्याच्यातून मला वाटतं ऑलमोस्ट 90% आपण फ्लडिंग स्पॉट्स कंट्रोल करू शकलेलो आहे. तरी देखील काही फ्लडिंग स्पॉट्स अजून ॲड्रेस व्हायचे आहेत. पॉटहोलची जी परिस्थिती असते, रस्त्यांची जी कामं आहेत ते असेल, नाले सफाई असेल किंवा ट्री ट्रिमिंग असेल, ह्याच्यावरच एकंदर आढावा घेतला. मुख्य गोष्ट हीच आहे की आमचे जे असिस्टंट कमिशनर सगळे ऑनग्राऊंड काम करत असतात, त्यांना पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की पॉटहोल मॅनेजमेंट सिस्टम असेल, लोकांकडून फीडबॅक असेल, होणारी आत्ताची जी रस्त्याची कामं आहेत ती वेळेत कम्प्लीट होणं असेल, स्टॉर्म वॉटर ड्रेन असेल, बॉक्स ड्रेन असेल, ह्याची कामं असतील ती पूर्णपणे क्लोज व्हावी. ट्रेंचिंग आता आजपासून, म्हणजे ह्या मेच्या एंडपासून साधारणपणे सप्टेंबर एंड ऑक्टोबरपर्यंत होऊ नये, नवीन काम उघडायची असतील तर नोडल एजन्सी असावी, ह्या सगळ्या गोष्टींवर आज चर्चा झाली. एकंदरच मुंबईची तयारी, आणि ह्यावेळी अशी आशा आहे की आम्हाला आणि आपल्याला हिंदमाताला जावं लागणार नाही, ह्याचं देखील आम्ही आज थोडी चर्चा केली. मी त्यांचं ट्विट बघितलं नाही आणि मी त्यांना उत्तरही देऊ इच्छित नाही, कारण टीका टिपण्या आरोप हे सगळे होत असतात. कोणी चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह काही सूचना दिले, आज पण त्यांची जर पाहणीमध्ये चांगलं त्यांना काही सुचलं इतर त्यांचे आरोप सोडून, तर त्यांना आम्ही नक्की ते त्यांची जी सूचना असतील ते आम्ही त्याच्यावर कारवाई करू. लँडस्लाइड प्रोन एरियाज ये मुंबई में काफी सारे अभी भी है. अगर आप देखें तो पिछले समय भी जहां लँडस्लाइड हुई थी, ऐसे नहीं है कि लँडस्लाइड रिटेंशन वॉल्स नहीं थे. हम तीनों जो स्पॉट्स पे गए, आप भी हमारे साथ थे, तीनों स्पॉट्स पे रिटेंशन वॉल्स है, स्ट्रॉन्ग वॉल्स थे, लेकिन जो फोर्स था नेचर का वो इतना था कि वो लैंडस्लाइड वॉल्स तोड़ के बाहर आए. कई जगह ऐसे भी है कि जो वहाँ स्लम सोसाइटीज़ बनी हुई है वहाँ काफ़ी हैबिटेशन है, जाना वहाँ दिक्कत की बात होती है. तो हमारी बात यही चल रही है म्हाडा से हो, SRA से हो, कि उसको कैसे वहाँ से निकाला जाए. अगले 2-3 सालों का ये एक प्रोग्राम है, लेकिन अभी के लिए हमारे पास जो भी डिज़ास्टर मैनेजमेंट से जो भी हाई रिस्क एरियाज आए थे, DPC से हो या अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट से हो, हमने जितना फंड था उतना PWD को दिया हुआ है, वर्क ऑर्डर्स निकले हुए हैं, काम शुरू हुआ है. हाँ, ये है कि हमें सतर्क रहना पड़ेगा, क्योंकि इस बार अगर आप देखें तो समर्स एक्सट्रीम रहे, विंटर्स एक्सट्रीम रहे, शायद मानसूनस एक्सट्रीम हो सकते हैं, लेकिन पूरी तैयारी है कि अगर कोई ऐसे आपत्ति आए तो उसमें हमारे रिस्पॉन्स क्या होना चाहिए, हानि कम से कम कैसे हो, उस पर भी हमारी तैयारी जा रही है. NDRF से है, SDRF से है, लेकिन BMC की भी जो डिजास्टर मैनेजमेंट की यंत्रणा है उससे भी हम पूरी सतर्कता में हम रहेंगे. नाही, लँडस्लाइड्स आपण बघितलं असेल मागच्या वेळी, पण ज्या डोंगरी भाग आहेत मुंबईतले, तिथे मागच्या वेळी जे 3 स्पॉट्स होते लँडस्लाइडचे, तिथे भिंत असूनही ती भिंत फोडून त्या वेगाने पाणी आलेले, म्हणजे जे काही फ्युरी ऑफ नेचर ज्याला बोलतो ते कधी कधी आपण थांबू शकत नाही, आणि हे आपल्याला पकडूनच चालायला लागेल. ह्याच्यात एकच उपाययोजना आपण करू शकतो की तिकडचे जे सगळ्या झोपडपट्ट्या आहेत किंवा इन्फॉर्मल होम्स आहेत त्यांना कुठे पुढे फॉर्मल होम्समध्ये आणू शकतो, त्याच्यावर आपलं काम सुरू आहे. पण हे होत असताना आत्ता देखील ह्या वर्षी 62 कोटीचा फंड जो आहे, ज्या कुठच्याही आमदारांनी मागितला, पक्ष न बघता आम्ही तो वितरित केलेला आहे. एकच त्याच्यात आम्ही मीटर ठेवलेलं रेटिंगचं, की डिझास्टर रिस्क कुठची जास्ती आहे ते आम्ही BMCचं जे डिझास्टर मॅनेजमेंट रिस्कचं आम्ही जे काही हे केलेलं असेसमेंट त्याच्यातून आम्ही ते एरियाज घेतलेले आहेत. आणि ह्यावर्षी देखील DPCमध्ये
जिथे जिथे उरलेली कामं असतील त्याला पण आम्ही पूर्ण फंड देऊ. रिटेनिंग वॉल्स हा एक उपाय झाला, पण ह्याला पुढचा उपाय हाच आहे की जे काही कॉन्टूर्स आहेत ते ओपन करून घ्यायचे, फ्लोतचा निचरा पाण्याचा नीट ठेवावा आणि त्याच्यावर आम्ही काम सुरू केलेलं. स्थलांतर करायलाच लागणार एका पॉईंट नंतर, आणि ते हाऊसिंग डिपार्टमेंट बरोबर आमचं बोलणं सुरू आहे, प्लॅनिंग सुरू आहे. मुंबईत आपण बघत असाल आत्ता मध्यंतरीच्या काळात पण आपण टेंडर्स केलेले आहेत की PAP साठी 30,000 घरं आपण मुंबईत निर्माण करणार आहोत पुढच्या 2 ते 3 वर्षात. ते जेव्हा होतील तेव्हा ह्या सगळ्या लोकांना आपण हलवू शकू. बघा, नालेसफाई 2 घटक महत्त्वाचे असतात. एक असतं फ्लोटिंग डेब्रीचं, जो कचरा आपल्याला वरतून दिसतो, आणि दुसरं आहे सिल्टेशनचं. आता सिल्टेशन ही नॅचरल प्रोसेस आहे, ही कुठेही जगभरात आपण बघाल तर प्रत्येक नद्यामध्ये किंवा नाल्यांमध्ये ज्याचा नैसर्गिक स्रोत असतो तिथे होत असतं. आत्ता पण आपण बघितलं असेल रायगडमध्ये सावित्री नदी असेल, वशिष्ठी नदी असेल, तिथे पण जे सिल्टेशनमुळे जी बेटं झाली आहेत त्याचा आत्ता CRZ ची वगैरे परवानगी घेऊन आपण ते बेटं काढत आहोत. तसंच मुंबईत पण सिल्ट काढायला मी परवा पण रात्री फिरत होतो, मागच्या महिन्यात देखील गेलेलो, आपण काही मला परवा सोबत पण होतात. डिसिल्टिंग आपण आत्ता 78% केलेलं आहे. सिल्ट परत जसं मी सांगतो की प्रत्येक दिवशी ही येतच असते, ती आपल्याला सतत एक प्रोसेस असते, ते आपण करत राहू. दुसरं जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे फ्लोटिंग डेब्री. त्याला ट्रॅश बूम बॅरियर्स असतील, त्याला वरतून आपण मेकॅनिकली काढत आहोत, त्याला काही काही ठिकाणी जाळ्या लावत आहोत, पण हे आपल्या सवयीवर आहे. फ्लोटिंग डेब्री म्हणजे नक्की काय, तर आपण जो कचरा टाकत असतो, मग प्लास्टिकच्या बाटल्या असतील, काही काही ठिकाणी खुर्च्या, दारं, बॅटरेसेस, हे पण आम्हाला आढळून येतं, आणि ते हे रोज काढणं ही एक नेहमीची प्रक्रिया. आम्ही तिसरी एक जी थोडी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे ती हीच आहे की पंपिंग स्टेशन जे आहेत ते पण जिथे बॅराज गेट्स आहेत किंवा पंपिंग स्टेशनचे आपले पंप्स आहेत तिथे पण जो फ्लो असतो तो क्लीन असावा. कुठेही अशी काही जे आपल्याला दारं खिडक्या वगैरे जेव्हा अडवून येतात तेव्हा बम्प्स आपले जॅम होतात, त्याची पण काळजी आत्तापासून घेणं, कारण पंपिंग स्टेशन्स पावसाळ्याच्या वेळी कार्यरत तशी नसतात आणि मग तिथे कचरा जमा होत असतो तो आपण सतत काढत असतो. पण 78% आपलं काम डिसिल्टिंगवर झालेलं आहे, तरी देखील हे काम रोजचं आहे. म्हणजे तुम्ही उद्या जरी गेलात तिथे तरी तुम्हाला फ्लोटिंग डेब्री दिसेलच, कारण कचरा हा कोण ना कोण टाकतच असतं. ते काढणं हे रोजचं काम आहे आणि ते आम्ही करत राहू. एक मिनिट, ह्यांचं झालं की आपल्याकडे तो जी आपने शायद सुना हमारी जो बातचीत हो रही थी, क्योंकि दहिसर, ओशिवारा, पोईसर रिवर्स ये 3 महत्वपूर्ण है, वैसे ही मिठी है और काफ़ी सारे नाले भी हैं जो बड़े हैं. अभी इसे भी यही बात चल रही थी कि 2 चीज़ें इसमें हो सकती है. एक तो हमारा काम जारी है, दहिसर नदी पे हो, पोईसर नदी पे हो, तो वो उसका काम, उसको लेके क्या आजू बाजू में इम्पैक्ट हो सकता है, वो एक बात हुई. और दूसरी बात है जो वो हाई रिस्क एरियाज में रहते हैं उनके लिए अगर कोई फ्लड लाइन के ऊपर पानी कभी जाए ना, ये मेरी प्रार्थना भी है और हमारा काम भी जारी है, लेकिन गया तो उस पर हमें क्या इमीडिएट रिलीफ एक्शन करना है उसी पर भी चर्चा हुई. काही काही ठिकाणी जिथे आजूबाजूला वस्ती आहे, लोकवस्ती, तिथे 2 शिफ्टमध्ये होऊ नाही शकत, कारण रात्री आपण जर ते JCB वगैरे लावलं तर त्याचा आवाज रहिवाशांना थोडा त्रास देतो, म्हणून आपण तिथे 2 शिफ्टमध्ये करत नाही आहोत. ही सत्य परिस्थिती आहे. शहरात कालच मी आढावा घेतला, खास करून माझा पण मतदारसंघाचा घेतला, कारण तिथे पण थोडं काम आधी तेवढं झालं नव्हतं. आत्ता मी बघितलं ती प्रोग्रेस वाढलेली आहे. ह्याच्यात एक जाणणं गरजेचं आहे की जे काही आपले आकडे अपडेट होतात ते असे असतात की जेव्हा आपला गाळ, तो जेव्हा आपण जिथे डंप करतो हा सगळा गाळ, तिथे गेल्यानंतर जे वजन आपल्याला येतं तेव्हा आपण रेकॉर्ड करतो की किती पर्सेंट ह्याच्यात डिसिल्टिंग झालेलं आहे. डिसिल्टिंगचं ज्या मिनटाला तुम्ही गाळ काढला पाण्यातून किंवा त्या नाल्यातून आणि बाजूला ठेवल्यानंतर वजन घेतलं, तर पाण्याच्या गाळ्यामुळे किंवा वजनामुळे ओला कचरा हा नेहमी वजनदार असतो, मग ते खोटे आकडे आपल्यासमोर येतील. म्हणून आम्ही अशी पद्धत लावलेली आहे की 2 दिवस ते बाजूलाच ठेवून तो सुकला कचरा की डंपिंग यार्डला गेल्यानंतर मग कचऱ्याचं वजन घेऊन साधारण किती क्युबिक मीटर आपण कचरा काढतो किंवा गाळ काढतो त्याचे आकडे आपले अपडेट होतात. पण जे आपले भरारी पथकाला आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्याच नागरिकांना सांगेन, आज पण मी सगळ्या आमच्या असिस्टंट कमिशनर्सना सांगितलेलं आहे की कम्युनिकेशन हे दोन्ही बाजूनी एकदम प्रॉपर झालं पाहिजे. जे काही ट्विट्सवर येतात किंवा आमच्या व्हॉट्सअप चॅटबोर्डवर येतात किंवा आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून पण आम्हाला ज्या काही सूचना येत आहेत, ज्या ज्या ठिकाणी येते की इथे काम झालेलं नाही आहे, काम झालं आहे, हे क्रिटिसिझम म्हणून न बघता ह्याच्यातून चांगल्या सूचना घ्याव्यात आणि त्वरित त्याच्यावर कारवाई करावी. त्या जे काही काम आहे ते पूर्ण करावं. जर आपल्याला कुठेही असं येत असेल तर आम्हाला नक्की सांगा, त्याच्यावर आपण काम करू.
दोन्ही ठिकाणी आपण केलेलं आहे. गांधी मार्केटला आपण मोठे पंप्स बसवले आहेत. गांधी मार्केटचा प्रश्न मागच्या वेळी सुटलेला, म्हणजे आपल्याला आठवत असेल तिथे पाणी नव्हतं मागच्या वेळी. थोडंफार साधारणपणे आपल्या गुडघ्याच्या खालती जे काही पाणी 15-20 मिनिटं तुंबायचं, मागच्या वेळी आपण हिंदमाताला सगळे होतो गुडघ्यापर्यंतचे पाणी तुंबलेलं आणि हा फ्लडिंग स्पॉट वर्षानुवर्षं राहिलेला आहे. त्यावेळी पण मला आठवतं जेव्हा आपण थोडे वेगळ्या उपाययोजना केलेल्या, ब्रिटानिया पंपिंग स्टेशनपर्यंत पाणी नेऊ नव्हतं शकत कारण ते जॉग्राफिकल फ्लोच्या अगेन्स्ट होतं. ह्यावेळी आपण सेंट झेवियर्स ग्राउंड, ज्यांचं फुटबॉलचं ग्राउंड आहे, तिथे एक टँक पूर्ण झालेला आहे, त्याची स्लॅब बसलेली, क्युरिंग चालू आहे. दुसरं टँक पूर्ण खोदून झालेलं आहे, त्याचं पिलर झालेलं आहे, स्लॅब बसवणं बाकी आहे, पण तो टँक पण आता कार्यरत आहे. प्रमोद महाजन उद्यान जे आहे तिथून मायक्रो टनलिंग आपलं झालेलं आहे, तिथे देखील आपण हे पाणी नेऊ शकू. तर गांधी मार्केट असेल किंवा हिंदमाता असेल, इकडचं पाणी आपण ह्या दोन्ही टँक्समध्ये कमीत कमी 3 तास जरी 100 ते 150 मिलीमीटर पाऊस पर आर पडला तरी तिथे आपण ठेवू शकू आणि मग बाहेर पंप आउट करू शकू, ह्याची काळजी आम्ही ह्यावेळी घेतलेली आहे. तसंच मिलन सबवेचा जो आहे तिथे ग्राउंड आहे, तिथे देखील आमचं खोदकाम चालू आहे. तिथे आमचं टँक मला वाटतं लवकरच पूर्ण तर होईल. मी खोटं बोलणार नाही. आत्ता पण मी रस्त्याची कामांचा सगळा आढावा घेतो आहे. मुंबईत मी जर बघितलं, जर मला वाटतं 2000 पेक्षा जास्त किलोमीटर हे रस्ते आहेत. प्रत्येक रस्ते हे 3 ते 5 वर्षाच्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये असतात. काँक्रीटचे रस्ते आपण सर्वकडे करत आहोत. मी हे पण चहल साहेबांची विचारणा केलेली आहे आणि आम्ही थोडं जागतिक पातळीवर ह्याची रिसर्च घेत आहोत की जसं इतर काही देश आहेत, सिंगापूर वगैरे, 12 महिने पाऊस पडत असतो, तर त्या पावसाच्या काळामध्ये जे काँक्रीटचे रस्ते होऊ शकतात तसं आपल्याकडे होऊ शकतं का, ह्याची पण आम्ही थोडी विचारपूस करत आहोत. पण जिथे जिथे नवीन रस्ते झालेत गेल्या 7-8-10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये, तिथे खड्डे पडणार नाहीत. जे जुने रस्ते आहेत किंवा काही इतर प्लॅनिंग एजन्सीजमध्ये, जसं म्हाडा असेल, SR असेल, त्या लेआउटमध्ये असताना जिथे नवीन बिल्डिंग्स येणार आहेत, जिथे आता रिपेअर झाले नाहीत, तिथे थोडेफार खड्डे पडू शकतात. हे मी तुम्हाला खोटं बोलणार नाही, ही आहे सत्यपरिस्थिती. दुसरं म्हणजे पाणी तुंबण्याचा जो विषय आहे, जसं मी सांगितलं की आपली उष्णता, त्याची तीव्रता आत्ता 43-45 मुंबईत पोचलेली, दिल्लीत 49 डिग्रीज होतं. हे एक्स्ट्रीमिटीज जे वेदरचे आहेत, जर 200 हून जास्त मिलीमीटर पाऊस कधी पर आर पडला तर कुठचंही शहरमध्ये फ्लॅश फ्लडिंग होणार. ते गुडघ्याच्या खालतीपर्यंत होईल, एकदमच पूर येत नाही, पण फ्लॅश फ्लडिंग जे आपण कदाचित पूर म्हणून थोडं पॅनिकमध्ये जातो ते होणार. आता ह्याच्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी पंप्स लावलेले आहेत. मला वाटतं 480 हून जास्त पंप्स लावत आहोत. पंपिंग स्टेशन्स आपले कार्यरत करत आहोत. स्टॉर्म वॉटर ड्रेन, बॉक्स ड्रेन, स्टॉर्म वॉटर ड्रेनची क्षमता वाढवलेली आहे. होल्डिंग पॉइंट्स करत आहोत. फ्लडिंग स्पॉट्सचं मिटिगेशन करत आहोत. नवीन कुठे होत असेल तर तिथे आम्ही आत्ताच सांगितलेले वॉर्ड ऑफिसर्सना की तिथे जाऊन स्वतःहून बघा. कारण आत्ता मी पुढचे 10 दिवस त्यांना सांगितलं, तुम्ही सगळे ऑन ग्राउंड दिसले पाहिजेत. सिटिझन फीडबॅक जो होतो, मीडिया फीडबॅक जो होतो, त्याच्यावर तुम्ही कार्यरत असलेले दिसले पाहिजेत आणि ते लगेच तिथे जे सिम्पटम्स आहेत त्याचे, ते आपण ॲक्शन करून ते सिम्पटम्स कमी केले पाहिजेत. तर मी एवढंच सांगेन की जी काही काळजी घ्यायची आहे, टेक्निकली असेल, प्रॅक्टिकली असेल, ती घेतलेली आहे. अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली तर ते कोणाच्या हातात नसतं, पण त्याच्यात देखील आपण कुठेही बघा, मुंबईसारखं मॅनेजमेंट आणि यंत्रणा कुठेही दुसरीकडे नाही आहे. ती आपण मागच्या वर्षी पण काळजी घेतली, मागच्या वेळी 2 वादळ येऊन गेली मागच्या 2 वर्षात, तरी देखील काळजी घेतली. आत्ता ही बैठक सुरू असताना मुख्यमंत्री महोदयांचा फोन आलेला. अजून एक त्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की जिथे जिथे क्रेन्स दिसतात ज्या बिल्डिंगवर, हाय राईजवर, त्याची पण काळजी घ्या, जसं ती ट्रीटमेंट वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी आमचं स्वतःचं सगळ्यांचं लक्ष आहे. नुसतं मुंबई नाही, ती इतर शहर, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, ह्याच सूचना सगळ्या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत. नहीं, हम दोनों तरफ काम कर रहे हैं. एक तो ऑफकोर्स रेजिलियंस एंड मिटिगेशन, कि बारिश अगर ज़्यादा भी हो तो कैसे कम से कम नुकसान किसी को पहुँचे, क्योंकि ये प्रैक्टिकली हमें लेके चलना ही पड़ेगा. जैसे कभी स्टॉर्म आ जाता है, साइक्लोन आ जाता है, तो हमें लोगों को हिलाना पड़ता है. और दूसरी चीज़, अगर कोई डिजास्टर हो तो उसमें हमारे रिस्पॉन्स क्या होना चाहिए, रिस्पॉन्स टाइम क्या होना चाहिए. अगर आपको याद है लास्ट टाइम भी जब बरसात भारी हो रही थी, तभी रात को 4 बजे मैं खुद या वेलोसु जी हो, चहल साहब हो, हम सभी लोग 4 बजे मिट्टी के जो आसपास के लोग हैं उनको सेफ जगह लेके जा रहे थे. तो अगर डिजास्टर हो कभी तो गॉड फॉरबिड हमें उस पर रिस्पॉन्स करना पड़ेगा. तो वैसे
बिल्कुल है, उनका भी हमने आज थोड़ा जायजा लिया, यही कहा है कि एक तो पहले उनसे कम्युनिकेट करें कि आपकी बिल्डिंग डिलैपिडेटेड है और उनको शिफ्ट करने की कोशिश करें। कहीं कहीं जगह पे स्टे होता है या कुछ लीगल मैटर होता है तो उसको भी हम सतर्क करके कैसे रिस्पॉन्ड कर सकते हैं वो देखना पड़ेगा। आखिरी सवाल सर, आता म्हणजे 25 वर्ष तरी मला आठवत नाही, पण एक आहे नक्कीच की आता सोबतच आहेत ते, तर त्यांचं गुड लक घेऊन होपफुली यावेळी मुंबईत नीट पाऊस होईल। पण आज ती चर्चा इथे झाली नाही, नाही त्याच्यावर म्हणजे जसं मी सांगितलं हे राजकीय दोन्ही सवाल आहेत ते मी नंतर घेईन। एकच नाही नाही बिल्कुल है, लेकिन मुझे लगता है सीएम साहब भी इस पे बात करेंगे। एक यही इम्पॉर्टेंट है जो मैं हर बार कहता हूँ कि आज का महत्व ये प्री मॉनसून है, और मैं आपसे भी यही विनती करूँगा कि जो भी आपका फीडबैक हो, क्योंकि आप हर एक शहर के हर एक गली में जाते हैं, तो आपका जो भी फीडबैक हो वो हमें प्लीज़ कम्युनिकेट कीजिए ताकि हम ज़्यादा से अच्छा सेवा दे सकें। ठीक है, थैंक यू। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।